ग्रामीण भागात प्रत्येक घरात किंवा घरासमोर तुळशीचं वृंदावन असतं. शहरामध्ये अनेकांकडे वृंदावन नसलं तरी तुळशीचं रोपटं असतं. तुळशी आपल्या शरीराला अनेक फायदेशीर आहे. तुळशीमुळे कॅन्सर, किडनी स्टोन कमी करणं, डोकेदुखी, शरीराची प्रतिकार शक्ती वाढवणं अशा अनेक आजारांना उपयोगी पडते. आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या वारीला जाताना प्रत्येक स्त्री वारकरीच्या डोक्यावर तुळशी असतेच, म्हणून तिला दैवत्व बहाल केलं आहे. एखाद्या शुभप्रसंगी सर्वत्र तुळशीपत्रानं जल शिंपडून तेथील पावित्र्य निर्माण केलं जातं. श्री विठ्ठलाला तुळस वाहल्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे. तुळस श्री लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि श्री लक्ष्मी ही विष्णूची पत्नी असल्यामुळे श्री विठ्ठल हे श्री विष्णूचं रूप आहे. ती तुळशीच्या माध्यमातून श्रीहरी चरणी राहते. आषाढी एकादशीचं औचित्य साधून भारतीय विद्यापीठाच्या अभिजित कदम प्रशाला ज्युनियर कॉलेज व्यवसाय शिक्षण अमरापूर शाळेतील उपक्रमशील कला शिक्षक श्री नरेश लोहार यांनी तुळशीच्या पानावर श्री विठ्ठलाचं चित्र अॅक्रॅलिक कलरच्या माध्यमातून साकारले आहे. या तुळसीपत्राची साईज अवघी 4x2 cm एवढी आहे. हे चित्र त्यांनी अवघ्या 25 मिनिटात साकारलंय. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल भारतीय विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉक्टर विश्वजित कदम तथा बाळासाहेब भारतीय विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा आदरणीय विजयमाला कदम तथा वहिनी साहेब, भारतीय विद्यापीठ शालेय शिक्षण विभागाचे संचालक आदरणीय MD कदम सर, अभिजित कदम प्रशाला विद्यालयाचे प्राचार्य श्री बाबर सर, सर्व सेवक, विद्यार्थी, पालक यांनी कला शिक्षक श्री नरेश लोहार सर यांचे अभिनंदन केलंय. प्रतिनिधी अतुल जवणे, धामणगाव, आष्टी. नमस्कार, मी कला शिक्षक श्री नरेश लोहार, भारतीय विद्यापीठाच्या अभिजित कदम प्रशाला ज्युनियर कॉलेज व व्यावसायिक शिक्षण अमरापूर या शाखेमध्ये कला शिक्षक म्हणून काम करत आहे. आपण पाहतोय की उद्याच आषाढी एकादशी या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे. पंढरपूरमध्ये सर्व वारकरी या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि याचंच औचित्य साधून मी आपल्या तुळशीच्या पानावर 2x4 cm या साईजवर तुळशीच्या पानावर मी श्री विठ्ठलाचे चित्र अॅक्रेलिक कलरच्या माध्यमातून साकारलेले आहे. हे चित्र साकारत असताना मला 20 ते 25 मिनिटं फक्त अवधी लागलेला आहे. चित्र साकारण्याचे याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की तुळस ही आपल्याला आपल्या शरीराला औषधी गुण या ठिकाणी आपल्याला मिळतो आणि औषधी वनस्पती म्हणून आपण या ठिकाणी वापर करतो. उदाहरणार्थ जर आपण घेतला तर आपला कॅन्सर असेल, त्यानंतर आपली रोगप्रतिकार शक्ती असेल, आपली डोकेदुखी असेल, सर्दी असेल, अशा अनेक आजारापासून आपल्याला ही तुळस अतिशय गुणकारी आहे. आपण पाहतो की पंढरपूरमध्ये वारकऱ्यांच्या दिशेने जर आपण जर बघितलं तर प्रत्येक स्त्रीच्या डोक्यावर ही तुळस ही डोक्यावर असते. ह्याचा पाठीमागचा उद्देश आहे की श्री विठ्ठलाच्या चरणी आपण ही तुळस आपण अर्पण करतो, श्री विष्णूच्या चरणी आपण ही अर्पण करत असतो. म्हणून याचंच प्रतीक म्हणून यावर्षी आषाढी एकादशीनिमित्त मी श्री विठ्ठल चरणी या ठिकाणी माझ्या कलेच्या माध्यमातून तुळशी पत्रावर मी हे माझी कलाकृती सादर केलेली आहे. ही कलाकृती मी विठ्ठल चरणी अर्पण करत आहे. धन्यवाद.